आजच्या आधुनिक भारतात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व स्तरावर वावरताना दिसतात. शिक्षण घेऊन मानाची पदे भूषवत आहेत राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती, न्यायाधीश, वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षिका, समाजसेविका, राजकारणी अशा जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. मात्र या स्त्रियांना अनिष्ट रूढी आणि परंपरांच्या जोखडातून मुक्ती मिळावी आणि शारीरिक आणि मानसिक गुलामीतून त्यांची मुक्तता व्हावी यासाठी सावित्रीमाई फुले यांनी सनातनी प्रस्थापितांशी अखंड संघर्ष केला. शिक्षण घेऊन स्वतःचा उद्धार व्हावा यासाठी स्वतः शेण, चिखल आणि दगडांचा मारा अंगावर झेलूनही त्यांनी स्त्रियांना शिक्षणामृत पाजलं. त्याचाच परिणाम म्हणून आजची स्त्री ही सर्वत्र मानाने आणि आत्मविश्वासाने वावरताना आणि प्रगती करताना दिसतीये. अशा या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस त्यांच्या जयंती दिनानिमित्त देशभरात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातही विविध संस्था आणि संघटनांतर्फे सावित्रीमाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. शुक्रवारी दिनांक 3 जानेवारी रोजी भारतातील स्त्रियांना शिक्षणामृत पाजणाऱ्या आणि अनेक अनिष्ट स्त्रीविरोधी रूढींच्या विरोधात लढा देणाऱ्या भारतातील प्रथम शिक्षिका सावित्रीमाई फुले यांची जयंती देशभरात साजरी होत आहे. पनवेल तालुका आणि शहर काँग्रेसच्या वतीने पनवेल येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयामध्ये सावित्रीमाई फुलेंची जयंती शुक्रवारी साजरी करण्यात आली. यावेळी कामगार नेते महेंद्र खरत, तालुका कार्याध्यक्ष अरुण शेठ भगत आदी मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी सावित्रीमाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पनवेल नगरपालिकेच्या वतीने पालिका सभागृहामध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना शुक्रवारी 3 जानेवारी रोजी अभिवादन करण्यात आलं. पनवेल नगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीने सावित्रीमाई फुले जयंती आणि महिला मुक्ती दिन साजरा करण्यात आला. महिलांसाठी स्त्री आरोग्य विषयावरील व्याख्यानाचंही आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख यांच्या हस्ते झालं. यावेळी डॉ शुभांगी नील यांनी उपस्थित महिलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्यासंबंधी विशेष मार्गदर्शन केलं. मुक्ती होता, लिव्हर मधून तुम्ही क्रोध करताय ना, त्या गोष्टी सगळ्या होतात. कुठे सुख दुःख ज्या काही आहेत त्या कुठे होतात? मनामध्ये. म्हणजे मग आपल्याला सशक्त कोणाला बनवायचं आहे? आज दुःखी अशांत मन झालं आणि म्हणून त्याच्यामुळे शरीरामध्ये आजार झाले. मग आपण फक्त शरीराला ट्रीटमेंट करत राहिलो, आपण मनाकडे लक्षच दिलं नाही आणि म्हणून एवढी सगळी आधुनिक विज्ञान एवढं प्रगल्भ झालं, पण तरी आपण आजार पूर्णपणे कंट्रोलमध्ये करू नये त्यासाठी शकलो नाही. कारण आपण मनाला जे आहे मनाला कंट्रोलच केला नाही. मन भागतं, मन कुठे भागतं? आपण प्रार्थना करताना किंवा ध्यान धारणा करताना पण मन कुठे फिरकायला जातं? की डोळ्यांनी काय बघितलं, कानांनी काय ऐकलं, तोंडाने काय बोललंय ना, मग तिकडे मन जातं. म्हणजे आपला कर्मेंद्रियांवर कंट्रोल नसतो. तर आपल्याला कर्मेंद्रियांवर कंट्रोल करायचे, कारण जे ईश्वराने आपल्याला हे जे कर्मेंद्रिय दिली आहेत ते आपले 7 वंडर्स आहेत ना. तुम्ही बाहेरच्या जगातले वंडर्स नाही बघितले तरी झाले, पण डोळे जे दिले ते सास भी कमी बहुती बघायला दिलेले नाहीयेत, है ना. क्राईम रिपोर्ट बघायला दिलेले नाहीयेत, पण आपण ते बघतो आणि मग काय होतं, प्रार्थना ध्यान धारणा करायला बसतो तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं. जे काही मालिका चालू असतील, लास्ट 4 वर्षापासून एक काही टीव्हीवर प्रोग्राम 5 मिनिटं पण बघितलेला नाहीये, कधीही न्यूज पेपर वाचलेला नाहीये, बाहेरचा कुठलाही सिनेमा वगैरे हा कुठल्याही गोष्टी बघितल्या नाहीयेत. जे काही स्वतः फॉलो करते तेच तुमच्यापर्यंत बोलतीये मी. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी नाही करायच्या, कारण तुम्ही जे आपण तोंडाने शरीराला खायला देतो त्याच वेळेला मनाने आपण हे सगळं जे दूषित खाणं मनाला देत असतो, त्याच्यामुळे मन जे आपलं ते चंचल होऊन जातं. मन आज आपल्या कंट्रोलमध्ये नाही, मन शांत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवर कोणी काही बोललं की आपण लगेच त्याच्यावर चिडतो. तर ह्या गोष्टी जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल, आणि ईश्वर एवढंच सांगतो, खास करून जो जानेवारी महिना आहे हा पूर्ण विश्वभर आम्ही विश्व शांती दिवस म्हणून साजरा करतो. तर तुम्हाला सगळ्यांनाच रिक्वेस्ट आहे की पूर्ण ह्या महिन्यामध्ये जेवढं तुम्हाला गरज आहे तेवढंच बोला, तर तुम्ही पूर्ण विश्वाला शांतीचं दान कराल. आपण जानेवारी महिन्यात विश्व शांती दिवस ब्रह्माकुमारीमध्ये जवळजवळ आमचे 10,000 सेंटर्स पूर्ण 140 देशांमध्ये आहेत आणि भारतामध्ये 10,000 सेंटर्स आहेत. 20,000 सेंटर्समध्ये जवळजवळ 10 लाखाच्या वरतीचे आमचे फॉलोअर्स आहेत. ते सगळे पूर्ण जानेवारी महिना जितकं होईल तितकं मौन मध्ये राहतात. मौन म्हणजे फक्त तोंडाचं नाही मनाचं पण, नाहीतर आपण इथे बंद राहतो आणि इथे सगळं चालू राहतो. तर इथे चालू नाही राहिलं पाहिजे. विश्व शांती जर आपल्याला त्याच्यातून आपलं पण भाग्य बनणार आहे. आपण जेवढं गरज आहे तेवढंच बोलायचं आहे. जेव्हा गरज नाही आहे तेव्हा तुम्ही ईश्वराच्या चिंतनामध्ये राहा. आपण काय करतो, है ना, पर चिंतन
इतकी साड़ी कशी है, इतका ड्रेस कसा है, इतके दागिने कसे कोणीच काही होऊन जाणार नाही सगळे। यावेळी नगराध्यक्षा चारुशीला घरत, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती नीता माळी, तालुका महिला कार्याध्यक्षा रत्नप्रभा घरत, ग्राहक हित कक्षाच्या तालुका अध्यक्षा दर्शना भोईर, बांधकाम सभापती राजू सोनी, नगरसेवक प्रकाश बिनेदार, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, शिवदास कांबळे, कल्पना ठाकूर, मुख्याधिकारी डॉ सुधाकर जगताप आदी मान्यवर नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी नगराध्यक्षा चारुशीला घरत आणि ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। विभागाच्या मार्फत तिथं जो बालवाडी शिक्षिका आणि सहाय्यिका यांचं आणि बाकी महिला यांचं आज एक छोटस संमेलन ठेवण्यात आलेलं आहे। त्या संमेलनाला उपस्थित आपल्या नगराध्यक्ष चारुशीला घरत मॅडम यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं। त्या डॉक्टर नील रत्नप्रभा घरत मॅडम, सुंदर मॅडम, महिला बालकल्याण सभापती माळी मॅडम, दर्शना भोईर मॅडम, कल्पना ठाकूर मॅडम, आपल्या सुलतान सुलशंकर मॅडम, सर्व उपस्थित सावित्री ज्या लेखी नो फक्त मी एकदा महात्मा फुल्यांचा लेख इथे तर आता आपण जे भाषण ऐकलं अतिशय मनन करण्याजोगं, चिंतन करण्याजोगं असं नाही, त्याच्यामध्ये स्वतःला त्यामध्ये गुंतून घेऊन त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे। नीड मॅडमने आता आपल्याला चार आ शिकवले, अध्यात्म, आहार, आरोग्य आणि आजार, या चार गोष्टींची माहिती तुम्हाला आता मिळालेली आहे आणि मला वाटतं ह्या चार गोष्टी आपण सर्वांना पाळण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही निश्चित ह्या सगळ्या पाळण्याकरता पगार वाढीची अपेक्षा निश्चित करा। कारण सर्वसामान्य माणसाला ह्या सर्व याच्यातून जाणं आजच्या महागाईच्या जीवनामध्ये शक्य होत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे। त्या दृष्टिकोनातून नगराध्यक्षाने महिला बालकल्याण सभापतींनी त्या दृष्टिकोनातून विचार करा असं मी त्यांना, यासाठी मार्गदर्शन हे महत्त्वाचं असतं। आपल्याला काही गोष्टी कळत असतात परंतु आपण त्या दुर्लक्ष करत असतो, आपल्याकडे आपलं लक्ष नसतं, म्हणून अशा गोष्टींची आपल्याला सदैव आठवण राहावी यासाठी कालच माळी मॅडम म्हणाले मॅडम काय कार्यक्रम घ्यायचा, तर म्हटलं कारण त्या आता झाल्या 8 दिवस पण झालेले नाहीयेत त्या महिला बालकल्याण सभापती होऊन, तर मग त्यांचं म्हणणं काहीतरी कार्यक्रम घ्यावा, तर म्हटलं हा कार्यक्रम एकदम छान आहे, लवकरात लवकर होऊन जाईल आणि नक्कीच महिलांना आवडेल। तुम्हाला सर्वांना आवडला का? ओके, कारण काय आवडला असेल तर मॅडमनी जे आता मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा नक्कीच आपण उपयोग कराल असं मी समजेन। आणि सावित्रीच्या लेखी मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण प्रत्येक जण समाजसेवा करत असतो परंतु काही अत्याचार आहेत ते थांबले पाहिजे, त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे हे मी मगाशी सांगितलेलं आहे। कारण स्त्री ही तिच्याजवळ शक्ती असते, धाडस असतं, कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेण्याची जी मनापासून आपण ठेवलेली तयारी असते ती स्त्रीमध्ये असते। एखादा पती वाढल्यानंतर बघा ती स्त्री कुटुंब पूर्ण व्यवस्थित करते, मुलांना जर ती गरीब असेल तर भांडी कुंडी घासून ती मुलांना शिकवते। एखाद्या पती महिलेचा पती कुठे सर्व्हिसला असेल गव्हर्नमेंटमध्ये वगैरे तर ती गव्हर्नमेंटमध्ये ती स्वतः सर्व्हिसला लागते किंवा आपल्या मुलासाठी ती काहीतरी करते, परंतु मुलांसाठी ती शिकवून मुलांना शिकवून ती पुढे आणत असते। त्याचा अर्थ काय की पूर्ण आपलं कुटुंब सुधारण्यासाठी प्रयत्नशील असते। परंतु एखादा पती बघा पत्नी गेल्यानंतर तो दुसरं लग्न करण्यासाठी प्रवृत्त व्हावं लागतं, कारण काय तर त्यांना स्वयंपाक हा जमत नसतो, घरातल्या काही गोष्टी असतात त्या त्यांना तेवढं नियोजन जमत नसतं आणि त्या दृष्टीने त्यांना ते दुसरं लग्न करावंच लागतं, अशा काही गोष्टी आहेत। परंतु स्त्री हिच्या मातेची शक्ती आहे, दुर्गा मातेची शक्ती आहे आणि आपल्याला सावित्रीबाई फुलेने ही शक्ती दिलेली आहे, त्या शक्तीचा आपण जास्तीत जास्त वापर करा आणि आपले सर्व संकल्प पुरे करा। एवढी सदिच्छा वाटते।